प्रकरण घडलं होतं ते सांग. प्रश्न विचारा मला उत्तर देतो. हो सर, आज प्रक्रिया माथेराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर असं काय घडलं होतं या प्रकरणामध्ये? आज नागपूर निवडणुकीमध्ये मी मतदान करण्यासंदर्भामध्ये सहभागी झालो. मतदान करण्याचा हक्क मला आहे आणि तो हक्क बजावण्याकामी मी आज सभागृहात आलो. सभागृहात आल्यानंतर मी मतदान माझं मतदान हक्क बजावित असताना शिवसेनेचे जे उमेदवार आहेत महापौर पदासाठी श्री बाळासाहेब बोराटे यांनी मला त्यांना मतदान करण्यासाठी विनंती केलेली आहे आणि ती विनंती माझ्या फोनमध्ये रेकॉर्डेबल आहे. मला ज्या ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी फोन केला की शिवसेनेला मतदान करा, त्याबाबतीत माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामुळं मतदान प्रक्रिया चालू असताना मी शिवसेनेचे महापौरचे उमेदवार श्री बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला आणि हात उंचावल्यानंतर शिवसेनेचे काही नगरसेवकांनी मला मतदान करण्यापासून रोखलं आणि माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये माझा चष्मा देखील तुटलेला आहे आणि त्यामध्ये जे जे नगरसेवक होते त्या सर्व नगरसेवकांच्या बाबतीमध्ये मला ज्यांनी ज्यांनी मतदान करण्यापासून रोखलं त्या सर्वांच्या बाबतीमध्ये मी आता माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि पीठासीन अधिकारी साहेब यांना लेखी स्वरूपात आता मी निवेदन दिलं. त्यांच्यावर मला मतदानापासून रोखण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत मी त्यांना विनंती केलेली आहे आणि माननीय जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी साहेबांनी सांगितलं की मतदानाची प्रक्रिया जी उपमहापौर पदाची आता मतदानाची प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया संपल्यानंतर त्या नगरसेवकांनी ज्यांनी अडवणूक केलेली आहे त्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश करतील आणि मी इथून आता तोफखाना पोलीस स्टेशनला जाणार आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी मला विनंती केली होती की मला मतदान करा, त्या विनंतीला मान देऊन मी त्यांना मतदान केलं. मतदान करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे आणि तो अधिकार मला नगरसेवक असल्या कारणानं मिळालेला आहे आणि ते करत असताना ज्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला ही लोकशाही पद्धतीला काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि माझ्यावर हात उचलून कदाचित त्यांना या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक व्हायचं असेल त्यामुळे अशा प्रकारची कृत्य त्यांनी केलेले दिसतात. त्यामुळे अशा कोणत्याही पोकळ धमक्यांना मी घाबरणारा नाही आणि ज्या लोकांनी माझ्यावर हात उचलायचा प्रयत्न केला ते पळकुटे आहेत, ते सभागृह सोडून पळून गेलेले आहेत आणि मी सभागृहामध्ये अजून सुद्धा उपस्थित आहे. जे काही नगरसेवक माझ्यावर हात उचलायला आलते त्यांनी पूर्णपणे हात न उचलताच पळकुटेपणाने पळ काढलेला आहे. त्यामुळं मी त्यांना सांगतो हे हिजड्यांचे अवलाद आहेत अशा प्रकारची माझी आज त्यांच्या बाबतीत प्रतिक्रिया आहे. जर खरंच मर्दाचे अवलाद असते तर ते इथं थांबले असते आणि माझ्या बाबतीत ज्या काही ज्या गोष्टी त्यांना करायच्या असतील तर त्यांनी केल्या असतील.